घटकांचा आमंत्रण पत्रिका तयार करतो. हे पाहिलं होतं त्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये, पाहिलं होतं की एकूण 10 ॲप्लिकेशन कोणते महत्त्वाचे आहेत. तर त्यापैकी आपण पोस्टर मेकर याच्या माध्यमातून चांगलं बॅनर कसं तयार करायचं हे पाहिलं होतं. मग आपण म्हणतो की बॅनर तयार करत्या वेळेस जो आपला एक फोटो लावतो आपण सोबत, तर त्या फोटोच्या मागे जो बॅकग्राऊंड राहते, ते बॅकग्राऊंड जर त्या बॅनरवर लावलं आपण तर चांगलं दिसणार नाही. म्हणून काय करतो आपण, ते बॅकग्राऊंड पूर्ण फोटोच्या मागचं काढतो. तर ते काढण्यासाठी कोणता ॲप वापरतो हे एक पाहणार आवाज याच्यात. आणि त्यानंतर आपण कोणाचे वाढदिवस असेल, शुभेच्छा असेल, अभिनंदन करत्या वेळेस आपण पुष्पगुच्छ देतो फ्लॉवर्सचे, तर ते आपल्याला PNG कोणत्या साईडवर भेटते हे सुद्धा या दोन गोष्टी आपण इथं पाहणार आहोत. चला तर मग आपण सर्वप्रथम पहिले पाहून घेऊ PNG फाईल कुठे भेटते आपल्याला. त्यासाठी हा तुम्हाला तुमच्या समोर दिसत असेल हा माझा मोबाईल आहे, पण हा मोबाईल काय आहे, एक कॉम्प्युटर स्वरूपात मी तयार केलेला आहे मोबाईलला. मोबाईललाच डेस्कटॉपचं या PC स्वरूप आलेलं आहे. आपणास दिसत असेल इथं गुगल आहे, इथं युजर आहे, इथं PC आहे, इथं थीम्स आहेत, आणि इथं यूट्यूब आहेत. हे दिसत आहे कर्सर आहे, हा माझा मोबाईलवरचा कर्सर आहे. याबद्दलसुद्धा डिटेल आपली जर मागणी असेल तर मी नंतर व्हिडिओ बनवून देईलच. तर आजचा पाहू आपण, चला सर्वात सुरुवातीला गुगलवर जाऊ. गेलो इथं गुगलवर आपण, तर गुगलवर गेल्यानंतर आपल्याला इथं टाईप करायचं बर्थडे, हे पहा बर्थडे. त्याच्यानंतर आपण काय म्हणतो, तर बर्थडे विशेष असं जर आपण टाकलं नुसतं PNG फाईल विशेष फ्लॉवर, आरामशीर टाका, कर्सर दिसते वर, हे इथं दिसत आहे ना कर्सर, इथं टाकत आहो. PNG फाईल काय लिहायचं, PNG एवढं जरी लिहिलं PNG इमेज, तर सर्च करा. सर्च बॉक्सवर गेल्यानंतर ह्या पा कर्सर सोबतच दिसत आहे तुम्हाला, तर याच्यावर आपण हे पा खाली असे इमेजेस येतात. हे कोणते इमेजेस आहेत, PNG इमेजेस, जे मी कालच्या मागच्या व्हिडिओत दाखवलं होतं की बर्थडे शुभेच्छा देताना ते बॅनरवर मी हे फूल घेतलं होतं. ठीक आहे, तर यांना डाउनलोड कसं करायचं, याच्यावर डबल क्लिक करायचं, आणि हे असं आल्यानंतर हे पहा इथं हे कर्सर आहे, दिसत असेल तुम्हाला हे कर्सर आहे, बॅकग्राऊंडला पहा हे PNG इमेज आहे, PNG इमेजचं हे दाखवलेलं आहे, दिसत आहे ना. तर अशा पद्धतीनं मग याला डाउनलोड कसं करायचं, याच्यावर थोडंसं प्रेस करायचं. प्रेस केलं की इथं येते तुमच्यासमोर डाउनलोड इमेज, हे इथं दिसत आहे. ठीक आहे, कर्सर आहे त्याच्यावर, आणि या कर्सरवर आपण ज्यावेळेस डाउनलोड इमेजवर क्लिक केलं की आपोआप इकडं डाउनलोड चालू झाला, हे इथं वर दिसेल तुम्हाला. आता हे माझा फोन म्हणजे लॅपटॉप केलेला आहे मी त्याला फोनला, तर वर दिसेल हे इथं डाउनलोडचं हे चालू झालेलं आहे, हे माझ्या ह्याच्यात डाउनलोड झालं. आता हे डाउनलोड होत आहे, वरून खाली जर घेतला आपण भाग, तर याच्यात तुम्हाला हे इमेजेस डाउनलोड झालेले दिसतील. मी आत्ताच तुमच्यासमोर एक डाउनलोड केले, त्यापूर्वीसुद्धा मी काही केलेले मी, हे इथं दिसत आहे डाउनलोड इमेजेस. याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला जो डाउनलोड झालेले फ्लॉवर्स आहे ते आपल्याला याच्यावर तर हे दिसेल. ठीक आहे, आता याला ओपन करतो मी. ओपन करण्यासाठी तुमच्यासमोर याच्यावर क्लिक केलं, हे इथं वर दिसतच आहे कर्सर, आणि या कर्सरला खाली आणाव, आणि इथं ओपन दिसते खाली ग्रीन कलरमध्ये पोपटी कलर, तर याच्यावर ओपनवर क्लिक केल्यानंतर हे तुमच्यासमोर कोणत्या याच्यात उघडायचं हे विचारते आपल्याला. त्यावेळेस माझ्याजवळ अनेक वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे फाईल्सचे, तर मी याच्यातून व्ह्यू फोटोमध्ये ओपन करतो. इथं कर्सर गेला व्ह्यू फोटोजवर आहे, याच्यावर क्लिक केला की हे पहा प्युअर हे फ्लॉवरचं आलेलं आहे आपल्यासमोर, आलेलं आहे. याला काय करायचं, ह्या डाउनलोडच्या याच्यात म्हणजे फोटो सेव्ह करून घ्यायचे गॅलरीत, हे गॅलरीत माझ्या सेव्ह झालं. ज्यावेळेस आपण मग बॅनर बनवतो त्यावेळेस हे जसेच तसं निसतं अलगत, एवढं फक्त काय दिसते, हे जसं आहे मागं ब्लॅक दिसते ना, हे फक्त फ्लॉवर्स आहेत, याच्यावर कोणतंही बॅकग्राऊंड नाही आहे, PNG इमेजेस आहेत. हे पाहिलं आपण, यासाठी साईड कोणती आहे, आपणास मी सुरुवातीलाच सांगितली होती की आपल्याला जे इमेजेस पाहिजे आपल्याला, तुम्ही कोणतीही
कोणतेही हे सर्च करा, तिथं फक्त एवढं शब्द टाकून द्यायचं, तुम्हाला जे माहिती पाहिजे क्लीन CLEAN क्लीन PNG, आणि मग तुम्हाला इथं समोर जे पाहिजे माहिती, समजा फ्लॉवर्स पाहिजे, केक पाहिजे, तर ह्या पद्धतीचं हे या साईडवर तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. आता केक PNG पहा, याच्यात अनेक प्रकारचे केकचे तुम्हाला PNG इमेजेस दिसून जातील. मग आपल्याला जो इमेज पाहिजे केकचा, पहा किती आहे PNG केक 42,000. कर्सरनं तुम्हाला दाखवतो, इथं 42,252 PNG झालेले केक्स आहेत. तर आपल्याला किती, एकच पाहिजे, अनेक प्रकारचे आहेत, आपल्याला जसा पाहिजे. आता पहा याच्यात काय राहते, लहान मुलांचा जर बर्थडेचं जर बॅनर बनवायचं असेल तर त्याच्याच मागं बलून असे वेगवेगळे प्रकार असतात, हॅपी बर्थचे हे. तर आपल्याला जसं पाहिजे त्याच्यावर, जसं आपण सुरुवातीला एक हे केलं तर डाउनलोड, त्या पद्धतीनं फक्त त्याच्यावर काय करायचं, डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केली, ॲडव्हर्टाईज वगैरे आली तर कट करायचं. डबल क्लिक केल्यानंतर काय करावं लागेल आपल्याला त्याच्यावर, फक्त हे ॲडव्हर्टाईज येतात काही वेळेसाठी, ते आपण कट करून घेऊ. आणि जो आपल्याला पाहिजे हे खाली दिसतात वेगवेगळे प्रकारचे, बड्डे केक PNG, चॉकलेट केक हे इथं दिसत आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे कार्टून केक, हॅपी बर्थडे केक, हॅपी बर्थडे टू यू केक, अशा प्रकारचे याच्यातून सुद्धा आपण केक घेऊ शकतो. आपण एक बड्डे केक घेऊ फक्त. याच्यावर गेलो तर फक्त बड्डे केकच्या नावानंच जवळपास 12,627 केक आहेत. तर मग हे केक आहेत, याच्यातून आपण पाहिजे तो, आता चॉकलेट केक छान वाटत आहे, याच्यावर मी क्लिक केलं खाली, आणि इथं खाली दिसते नाव, हे पहा डाउनलोड इमेजेस, डाउनलोड इमेज. याच्यावर क्लिक केल्यानंतर हे केकची जे इमेज आहे ती बॅकग्राऊंड न राहता दिसतं, हे इथं खाली आलं, डाउनलोड करून घ्या, ओपन करा म्हणून ओपन केलं आपण. पहा अशा पद्धतीनं आता हे जे आपण आता डाउनलोड केलेलं आहे, याचं बॅकग्राऊंड व्हाईट दिसत आहे मागं, ज्यावेळेस आपण फोटोवर घेऊ त्यावेळेस दिसणार नाही, तरी पण याचा आपण मागचा बॅकग्राऊंड काढण्यासाठी एक ॲप्लिकेशन आहे, त्याच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहू. चला तर आता बॅग घेऊ. ओके ओके, हे PNG भरपूर प्रकारचे हे यात मिळतात आपल्याला. आता आपण आलो आपल्या PC, ठीक आहे. आता आपल्याला जे हे पाहिजे बॅकग्राऊंड कसं काढायचं, इमेजच्या म्हणजे फोटोच्या बॅकसाईडला जे आपला बॅकग्राऊंड राहतो तो कसं कट करायचं हे आपण पाहण्यासाठी, चला तर मग आता PC हे इथं माझ्या याच्यावर गेल्यानंतर, हे अनेक प्रकारचे, हे माझा लॅपटॉप आहे, मोबाईल म्हणजेच लॅपटॉप, याच्यावरून मी क्लिक केल्यानंतर मला काय घ्यायचं, आता याच्यातलं एक ॲप जो आहे तो डाउनलोड तुम्ही करू शकता. मी त्याच्याबद्दल त्याची लिंकसुद्धा ग्रुपला आपल्या या व्हिडिओसोबतच त्याची लिंक देईल. आणि हे पहा बॅकग्राऊंड इमेजेस, याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला अशा पद्धतीचं येऊन जाईल. आता मी सुरुवातीला एक केलं होतं तर डबल तुम्हाला पहिल्यापासून करून दाखवतो. हे आपण त्याच्यावर क्लिक केल्यानंतर असं या पद्धतीचा पेज तुमच्या समोर येईल, सुरुवातीपासून दाखवतो. चला एकदा पहा, इथे गेलो आपण, ठीक आहे. तुमच्याजवळ डाउनलोड केल्यानंतर अशा पद्धतीचे येऊन जाईल, याच्यावर क्लिक करा, कर्सर नेऊन दाखवतो आपणास. हां, इथं हा आहे बॅकग्राऊंड इरेजर, दोन प्रकारचे आहेत, हा खालचा थोडा फास्ट आहे, हा एकदमच हे करून टाकते, हा वरचा एक चांगला आहे, मी वापरतो दोन्हीपैकी, दोन्ही वापरतो पण मला जास्तीत जास्त वरचा वापरतो बॅकग्राऊंड इरेजर. याची लिंक उद्या आपल्या याच्यातच राहील व्हिडिओमध्येच. हां, आता हे पाहिजे इथं आला कर्सर जिथं दिसते लोड अ फोटो, ठीक आहे. मग आपल्याला याच्यावर क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर ते आपल्याला डिक्शनरीत घेऊन, म्हणजे आपले जे हे आहे गॅलरी, तिथं पूर्ण याच्यात घेऊन जाते. आता हे पहा, मी आता फोटो जे डाउनलोड केले तुमच्यासमोर, तर पहिलं आपण हे याचं घेऊ, कशाचं, केकचं. जिथं केक आहे केकवर क्लिक करा, तो तुम्हाला बरोबर तिथं घेऊन जाईल जिथं आपलं बॅकग्राऊंडचं हे आहे, तिथं आपल्याला जायचं. तर बॅकग्राऊंड सुरुवातीला आपण फक्त हा फोटो याच्यात केला, व्ह्यू फोटोमध्ये सेव्ह केलेला आहे, ठीक आहे. मग बॅकग्राऊंड इरेज याचं पूर्ण झालेलंच आहे ऑलरेडी, असं क्रॉस करून घ्या, हे केलं, थोडासा क्रॉप केल्यानंतर वर क्लिक करा, डनवर, हे इथं वर डन दिसते, एक आपलं जिथं हे गेलं कर्सर
तिथं डन करा आणि तुम्हाला आता मग याच्यातून जे बॅकग्राऊंड काढायचं त्याचं हे पहा, जे बॅकग्राऊंड काढायचं ऑटोमॅटिकसाठी ऑटोमॅटिक आहे, याच्यावर फक्त क्लिक करा, हे सगळं क्लिअर झालं, आता वर दिसत आहे, तिथं फक्त नेऊन सोडायचं, क्लीन झालं आणि इकडच्या साईडनं या पद्धतीने सुद्धा करायचं. अचानक जर आपल्या हातानं कुठं कटलं तर हे इथं अंडूचं हे आहे ऑप्शन, हे पहा इथं मी कर्सर नेतो आणि हे इथं अंडू आहे, याच्यावर क्लिक केलं की परत येते ते हे दोन हे पहा, तर आपल्याला सर्व अंडूही करता येते आणि काढताही येते. ठीक आहे, अशा पद्धतीचं. आणि मग हे सर्व झाल्यानंतर डन करायचं, डन केल्यानंतर पहाल एक दोन अशा पद्धतीचं पूर्णपैकी छान असा बॅकग्राऊंड इमेज, याच्यात मागं बॅकग्राऊंड काहीच राहिलेलं नाही आहे, फिनिश करून टाका. या पद्धतीने आपण केकचा केला. आता फोटोचं बॅकग्राऊंड कसं काढायचं हे पहा, तिथंच जायचं आपण कुठं जिथं आपला लोड फोटोज आहे याच्यावर गेलो, हे कर्सर घेऊन गेलो तिथं मी कर्सर आला. ठीक आहे, मग आपण पाहू लोड फोटोज, याच्यावर क्लिक केलं, त्याच्यानंतर आपल्याला आता फोटो पाहायचं, तर फोटो आपल्या गॅलरीत राहतात, तर गॅलरीमध्ये जायचं, इथं तीन रेषा दिसतात ना इकडं या साईडनं, हे पहा इथं वर कर्सर गेला, हे इथं वर दिसतं आहे, याच्यावर क्लिक करायचं आणि मग आपण खाली यायचं आपल्या गॅलरीत. चला तर मग गॅलरीत जाऊ, हे कर्सर आणलं इथं आणि गॅलरीत आल्यावर क्लिक केलं त्याच्यावर. आता याच्यात माझ्याजवळ हे जे फोटो दिसतात हे काही डाउनलोड तात्काळचे आणि हे मग बाकीचे फोटो याच्यातले राहतात कॅमेऱ्यातले, तर आपल्याला कुठं जायचं अल्बममध्ये, हे इथं वर अल्बम दिसते, कर्सर घेऊन जातो इथं. चला ठीक आहे, कर्सर गेला, क्लिक केलं अल्बममध्ये. आता आपल्याला ज्या याच्यात आपले फोटो असतील ते फोटो आपण सिलेक्ट करायचा. इथं पहा मी इथं गेलो, इथं माझ्याजवळ भरपूर फोटो आहेत, हे आमच्या दर्यापूर पंचायत समितीतले दिगंबर भाऊ जामनिक आहे यांचा फोटो जर घेतला. आता बॅकग्राऊंड काढायचं मला, तर सुरुवातीला काय देते हे की तुम्हाला क्रॉप करायचं, क्रॉप करून घ्या म्हणते. आपल्याला आता क्रॉप करायची गरज नाही, फोटो आहे व्यवस्थित. तर मग आपण याच्यावर काय करायचं, एकदा क्लिक करायचं डनवर आणि मग खाली येते हे चार पाच म्हणजे एक सीजरची हे येते इमेज, त्याच्यानंतर ॲटो, त्याच्यानंतर मॅजिक आणि मॅन्युअल. आता मी सध्या मॅन्युअलमध्ये, तर मॅन्युअलमध्ये मॅन्युअल याचे सगळे हे चालतात. आपण सुरुवातीला काय करू, मॅन्युअलमध्ये घेऊन दाखवू. मॅन्युअलमध्ये जर गेलो आपण तर नुसतं हातानंच आपण असं हे एक 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 काढू शकतो, पण या मॅन्युअलनं वेळ लागते. तर मग त्यासाठी आपण काय करायचं, सुरुवातीला ॲटो वापरायचं, ॲटोनं नुसतं आपण असं ठेवलं की बॅकग्राऊंड पूर्ण गायब होते, इकडच्या साईडने ठेवलं पूर्ण गायब होते. ठीक आहे, आता हे इथून समजा थोडंसं फोटो कटला आपला कारण इथं हे झालं होतं, तर मग त्याच्यासाठी अंडू घ्यायचं, हे इथं कर्सरजवळ आलो आपण अंडू, आणि त्यावेळेस काय करायचं याच्यावर डबल क्लिक करायचं, म्हणजेच या फोटोत सुरुवातीला काढत्या वेळेस थोडंसं किंवा हे फोटो जे आहे कट करत्या वेळेस जास्तीचं हे कटला, मग आपण याला काय करायचं, हे मॅजिक आहे, मॅजिकनं हे पहा मॅजिकसारखं काम होत आहे, म्हणजे जेवढं फक्त बॅकग्राऊंड आहे बॅकग्राऊंडच कटत चालला. ठीक आहे, इकडच्या साईडनंसुद्धा अशा पद्धतीनं आपण सगळ्या ॲप्स आपण काय करू शकता व्यवस्थितपैकी. हा मी समजा तुम्हाला समजावून सांगण्यासाठी थोडंसं फास्टमध्येही घेत आहे, तरी पण थोडासा वेळ जर दिला आपण तर अतिउत्तम काम होते आणि केलं तर काही होते, हे अशी गोष्ट आहे. हे पाहत आहे अशा पद्धतीनं हे बॅकग्राऊंड इरेज झालेलं आहे. हे पहा, हा एक फोटो घेतला, याच्यावर आता झालं जवळपास, याच्यावर ओके इथं डन दिसते वर, हे पहा इथं वर गेलो आपण राईट साईडला, डनवर क्लिक केला, पहा अजून थोडंसं क्लिअर, हे खाली पाच हे आहेत झिरोपासून तर फाईव्हपर्यंत क्लिअर करण्यासाठी इमेज. ओके, याच्यावर आता शेव करा, फोटो तुमच्यासमोर कसं झाला एकदम फिनिश. आणि लोड फोटोजवर गेलो, गॅलरीत जाण्यासाठी या तीन याच्यावर गेलो, त्याच्यानंतर गॅलरीत पोहोचलो आणि आपल्याला अल्बममध्ये जायचं आणि आपल्याला जिथं फोटो शेव आहे हा पहिला घेतला आपण जामनिक सरांचा, आता आहे पहा दुसरा एक फोटो माझ्याजवळ जे शेव आहे, आता याच्यातून मी दुसरा बॅकग्राऊंडसाठी हा फोटो क्लिक केला तुमच्यासमोर. आता याच्या साईडनं चार पट्ट्या आहेत म्हणजे पाच फोटोसुद्धा आपल्याला जसं पाहिजे तसं करून घेता येतं. मग त्यासाठी काय करायचं, क्रॉप करायचं, क्रॉप करायचं इझी एकदम. ओके, हे व्हाईट बॅकग्राऊंड आपण असं क्रॉप करूनच काढून घेतला, समजा काढला, त्याच्यानंतर हां ओके करायचं डन. आणि आता आपल्यासमोर आलं काय, हे चार हे खालचे सहा हे आहेत टूल्स. ठीक आहे, तर हे आहेत संजूभाऊ नागे दर्यापूर पंचायत समितीतच राहतात,
तर पहा आता यांचं जर आपल्याला बॅकग्राऊंड मागचं हे रे हे रेड जे दिसत आहे याच्यावर क्लिक करायचं तर हे सारखं आहे. त्याच्यामुळे नुसतं आपण ॲटोवर जर क्लिक केलं हे क्लिक केलं पहा दिसत असेल आपणास हे याच्यावर ॲटोवर गेलो आणि हे जे वरचं हे आहे रिंग याला फक्त इथं मागं आणून ठेवा असं फक्त सोडून द्या झालं क्लिअर झालं. त्याच्यानंतर मग आता हे थोडंसं लाईन राहिली याच्यासाठी आपण जर मॅजिक घेतलं मॅजिकवर क्लिक करा आणि मॅजिक निसता फिरवा इकडं हे जसं राहिलेलं आहे हे पूर्ण या पद्धतीनं निघून जाईल. म्हणजे अशा पद्धतीचं आपलं हे नाही आता वर डन करा डनवर क्लिक करा खाली 1 2 3 एकदम इमेज क्लिअर अशा पद्धतीने आपण इमेज आपण काय केले ठीक आहे.